नमस्कार मैत्रिणींनो, मी वर्षा वर्षा फॅशन या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. तर मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत एकाच व्हिडिओमध्ये दोन वाव आयडिया, म्हणजे दोन युजफुल आयडिया आहे आणि एकत्रच दाखवत आहे मी तुम्हाला. म्हणजे सोबतच आपण ते एकाच कापडापासून म्हणा एका चौकोनी दोन चौकोनी कापड घ्यायचे, म्हणजे एकाच व्हिडिओमध्ये आपले दोन कंटेंट होणार आहे आणि तेही अगदी झटपट आणि जास्त वेळ पण नाही लागणार आणि दोन्ही पण युजफुल आहे. तर प्लीज व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ युजफुल वाटला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा तुम्ही जर नवीन असाल आपल्या वर्ष फॅशन या चॅनलवर. तर शिवणकामाचे नवनवीन युजफुल आणि युनिक व्हिडिओ बघण्यासाठी नक्की आपल्या वर्ष फॅशन चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग जास्त वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत ह्या अशा 12x15 इंचच्या, म्हणजे गुणी घ्या तुम्ही किंवा फॉर्म घ्या, ह्या तुकड्याचा वापर आणि अगदी सोपी पद्धत आहे. तर याची लांबी मी घेतलेली आहे 15 इंच आणि रुंदी घेतलेली आहे 12 इंच, ठीक आहे. आणि अस्तरसाठी तुम्ही कोणताही कपडा घ्या, मध्यभागी गोणी आणि वरतून आपण मेन फॅब्रिक ठेवून घेत आहोत. असे आपल्याला दोन पीस लागणार आहे 12x15 इंचचे अस्तर, गोणी आणि वरतून मेन फॅब्रिक, ठीक आहे. आणि आता आपण यावरती क्विल्टिंग करून घेणार आहोत. तर चला शिलाई मशीनवर. तर मैत्रिणींनो, मी अगोदर इथे टाचणी लावून घेतलेली चार ठिकाणी, म्हणजे आपले कपडा इकडे तिकडे सरकू नये यासाठी. आता आपण यावरतीच स्टिच करून घेऊया. बघा अशा पद्धतीने मी यावरती उभ्या उभ्या टिपा मारून घेतल्या. आता आडव्या आडव्या पण मारून घेऊ. तर बघा अशा पद्धतीने आपण यावरती आडव्या आणि उभ्या टिपा मारून क्विल्ट करून घेतलेलं आहे. आता दुसरा पार्ट पण मी सेम याच पद्धतीने स्टिच करून घेते आणि स्टिच झाल्याच्या नंतर मग दाखवते. तर बघा अशा पद्धतीने मी या दोनही कापडावरती क्विल्टिंग करून घेतलेली आहे आडव्या उभ्या टिपा मारून. हे तीनही फॅब्रिक आपण स्टिच करून घेतलेले आहे, अस्तर, गोणी आणि वरतून मेन फॅब्रिक. आता यानंतर मी एक पार्ट जरा वेळ साईडला ठेवते आणि जिकडनं आणि बघा जिकडनं आपली 12 इंच रुंदी आहे त्या साईडने आपल्याला हा कपडा फोल्ड करून घ्यायचा आहे, ठीक आहे. आणि ही उंची आहे 15 इंच आणि फोल्ड आपण 12 इंचाच्या बाजूने केलेला आहे व्यवस्थित. इथे अगोदर मी टाचणी लावून घेते, म्हणजे हा कपडा इकडे तिकडे सरकू नये. अशा पद्धतीने आता इकडनं आपण ही आपली बंद बाजू आहे आणि ही आपली ओपन साईड आहे, ठीक आहे. तर बंद बाजूच्या बाजूने आपल्याला इथे 1.5 इंचावरती मार्क करून घ्यायचं आहे. तर बघा तुम्हाला मी टेपने एकदम जवळून पण दाखवत आहे 1.5 इंच, ठीक आहे. आणि कडेपासून आपल्याला इथे 3 इंचावरती मार्क करून घ्यायचं आहे. तर बघा कडेपासून 3 इंच आहे आणि फोल्ड बाजूच्या बाजूने 1.5 इंच आहे. आता जशी मार्किंग केली तेवढा भाग आपण इथे कट करून घेत आहोत व्यवस्थित. बघा आपण एकाच वेळेस दोन व्हिडिओ सोबतच करत आहोत आणि हाच पार्ट आपण जसंच्या तसाच खालच्या बाजूने ठेवून घेत आहोत आणि इथे पण आपण हाच पार्ट जसंच्या तसाच कटिंग करून घेऊया. मी इथे अगोदर टाचणी लावून घेतली होती यासाठीच, म्हणजे आपला कपडा इकडे तिकडे सरकू नये, ठीक आहे. तर बघा ओपन केल्याच्या नंतर ते इथं थोडंसं आपल्याला अगोदर राऊंड शेप कट करून घ्यायचा आहे, अगदी थोडासा. आणि बघा अशा पद्धतीने तो दिसत आहे. आता दुसरा पार्ट पण मी सेम त्याच पद्धतीने कट करून घेत आहे. तर दुसरा पण पार्ट आपण 12x15 इंचाचा चौकोनी कपडा घेतला होता तो पण आपण ह्याच मापावरती आणि ह्याच आकारावरती कटिंग करून घेत आहोत. म्हणजे या दोन्ही पण चौकोनापासून आपण वेगवेगळे दोन आयडिया बघणार आहोत. युनिक आयडिया आहे आणि दोन्ही पण युजफुलच आहे आणि दोन्ही पण वेगवेगळे आहेत. तर बघा अशा पद्धतीने कट केलेला आहे. तर यानंतर मैत्रिणींना आपण हा जो पार्ट आहे तो अशा पद्धतीने फोल्ड करून घेणार आहोत आणि इथे एक मार्किंग करून घेऊया, ठीक आहे. तर तुम्हाला कळण्यासाठी मी दुसरा चॉक घेते, कारण की हा उघडलेला दिसत नाही इथे. तर बघा अशा पद्धतीने इथे मी मार्किंग करून घेतलेली आहे, ठीक आहे. या साईडने पण आपण अशा पद्धतीने फोल्ड करून घेणार आहोत. आणि बघा इथे पण एक मार्क केलेलं आहे. आता हे जे मार्क केलेलं अंतर आहे ते किती भरत आहे ते आपण एकदा मोजून घेऊया, ठीक आहे. तर
भरत आहे 11 इंच, त्यामध्ये आपण 2-3 इंच एक्स्ट्रा घेऊ म्हणजे नंतर ते आपण कटिंग करून घेऊ शकतो। आणि याची जी 14 इंच घेऊया आणि याची जी रुंदी आहे 3 इंच, तर आपण रुंदी 3 इंच घेऊया। ठीक आहे, तर बघा इथे मी पुन्हा गोणी आणि दोन्ही साईडने आपण ब्लाऊज पीस ठेवून इथे क्विल्टिंग करून घेतलेली आहे। मध्यभागी गोणी आहे आणि याची रुंदी मी घेतलेली आहे 3 इंच। ठीक आहे, आणि लांबी घेतलेली आहे 14 इंच, म्हणजे आपल्याला 11 भरली होती तर मी याच्यात 3 इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे। आता बरोबर आपल्याला इथे सेंटरला फोल्ड करून हा भाग कट करून घ्यायचा आहे। मी यावरती ऑलरेडीच क्विल्टिंग करून घेतलेली आहे, तर सेंटरला आपण इथे मार्क केले आणि यावरतीच आपण कट करून घेऊया। ठीक आहे, सेंटरला बरोबर कट केले आणि इथे मी एक झिप घेतलेली आहे आणि ती आपल्याला बरोबर अशा पद्धतीने स्टिच करून घ्यायची आहे, नंतर हा पार्ट अशा पद्धतीने। तर चला आता आपण ही झिप पण स्टिच करूया। यावरती पुन्हा आपल्याला अशी ही दाट टिप पण देऊन घ्यायची आहे। ठीक आहे, अशा पद्धतीने। दुसऱ्या साईडने पण सेम त्याच पद्धतीने। यावरती पण आपण अशी ही दाब टिप देऊन घेऊ। ठीक आहे, तर बघा अशा पद्धतीने आपण यावरती दाब टिप पण देऊन घेतलेली आहे आणि ही झिप आहे ती स्टिच करून घेतलेली आहे। ठीक आहे, आता यानंतर आपल्याला काय करायचंय, या पार्टला अशा पद्धतीने ती जोडून घ्यायची आणि लगेच इकडनं न जोडता आपण अगोदर हे असं जोडत जोडत आल्याच्या नंतर कमी जास्त बघून मग जोडून घेणार आहोत। ठीक आहे, तर चला आपण या साईडने अगोदर स्टिच करून घेऊया। यावरती पुन्हा आपण दापटी पण देऊन घेऊया। तर बघा इथे मी दापटी पण देऊन घेतलेली आहे। आता आपण हा पार्ट अशा पद्धतीने जोडत 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 पूर्ण इथपर्यंत आल्याच्या नंतर हा पार्ट आपल्याला माप चेक करून घ्यायचा आहे, नंतर एक्स्ट्राचा जो पार्ट असेल तो आपण कटिंग करून घेऊ। ठीक आहे, तर चला आता आपण हा पार्ट अशा पद्धतीने लगेचच स्टिच करून घेऊया। पार्ट आपला इथपर्यंत येतोय, तर आपण इथे मार्किंग करूया आणि हा पार्ट पण आपल्याला इथपर्यंतच घ्यायचा आहे, तर बरोबर इथे आपण मार्क करून घेत आहोत। ठीक आहे, आणि इकडनं पुढं आपण 1/2 इंचची कटिंग करून घेऊ। एक्स्ट्रा पार्ट मी कट केलेला आहे, आता हे जे 2 पार्ट आहेत ते आपण अशा प्रकारे जोडून घेऊया। ठीक आहे, हे दोनही पार्ट आपण जोडून घेतलेले, त्यानंतर हा राहिलेला पार्ट आपण जोडून घेऊया। त्या अगोदर आपण यावरती टॉप स्टिच पण देऊन घेऊया। दापटी पण देऊन घेतलेली आहे, आता हा राहिलेला पार्ट आहे तो आपण अशा प्रकारे जोडून घेऊया। तर बघा अशा पद्धतीने आपण हा पार्ट स्टिच करून घेतलेला आहे। आता हा वरचा पार्ट पण आपण सेम अशाच पद्धतीने स्टिच करून घेणार आहोत। ठीक आहे, तर चला मी हा स्टिच करून घेते आणि स्टिच झाल्याच्या नंतर मग तुम्हाला दाखवते पुढे। तर बघा मैत्रिणींनो, दुसरा पार्ट पण मी अशा पद्धतीने स्टिच करून घेतलेला आहे। तुम्हाला हवा असेल तर तुम्ही याच्यावरती पाइपिंग पण करून घेऊ शकता। आता आपण ही झिप ओपन करून हा भाग राईट साईडला टर्न करूया। तर बघा अशा पद्धतीने आपले खूप सुंदर असं हे पाऊच बनून रेडी झालेलं आहे।
तर मैत्रिणींनो, एका पार्टचं मी अशा पद्धतीने पाउच केलंय, दुसऱ्या पार्टचं मी दुसरं बनवून दाखवते. पण हे पण बघा खूप सुंदर असं झालेलं आहे. तुम्ही याच्यात मेकअपचं सामान ठेवू शकता, काही ज्वेलरी, इमिटेशन, बांगड्या वगैरे पण ठेवण्यासाठी तुम्ही या पाउचचा वापर करू शकता. खूप सुंदर सावकाश स्टेप बाय स्टेप मैत्रिणींनो मी तुम्हाला या पाउचची कटिंग आणि स्टिचिंग दाखवलेली आहे. ठीक आहे. आणि बघा आतमधला स्पेस पण बघा खूप मोठा असा स्पेस आहे यामध्ये. आणि शिवायला पण अगदी झटपट आहे, जास्त वेळ पण नाही लागत आणि कमीत कमी वेळामध्ये शिवून रेडी होतं आपलं हे पाउच. आता आपण दुसरी आयडिया नंबर 2 बघूया. याच पार्टची आपण 2 नंबरची आयडिया तयार करू. तर 2 नंबरच्या आयडियासाठी मी इथे बेल्टसाठी कपडा घेतलेला आहे 13 इंच, म्हणजे गोणी कट करून घेतलेली आहे. आणि याची रुंदी आहे आपली 1 इंच. ठीक आहे. तुम्हाला जर गोणी वापरायची असेल तर वापरा, किंवा मग डायरेक्ट नुसतं हा ब्लाऊज पीसच्या कापडाचा बेल्ट तयार करून घेतला तरीही चालेल. तर चला अशा पद्धतीने मी फोल्ड करून हा बेल्ट स्टिच करून घेते दोनही, आणि मग दाखवते तुम्हाला. तर बघा मैत्रिणींनो, अशा पद्धतीने मी हे दोनही बेल्ट स्टिच करून घेतलेले आहे कडेकडेने टिप मारून. ठीक आहे. आता यानंतर आपल्याला काय करायचंय, हा जो पार्ट आहे याचा आपल्याला सेंटर काढून घ्यायचा आहे. सेंटरला मी इथे एक मार्क करून घेतलेला आहे. सेंटर पासून आपल्याला 1.5 इंच इकडे आणि 1.5 इंच तिकडे अशी ही मार्किंग करून घ्यायची आहे. तर बघा मैत्रिणींनो, अशा पद्धतीने आपण सेंटर पासून 1.5 इंच इकडे आणि 1.5 इंच तिकडे मार्क केलंय. आता जिथे मार्किंग केली तिथेच आपल्याला बेल्ट स्टिच करून घ्यायचं आहे. दुसऱ्या साईडने पण सेम त्याच पद्धतीने असा कपडा फोल्ड करून आपण इथे अगोदर सेंटर काढून घेतलेला आहे. आणि मग सेंटर पासून 1.5 इकडे आणि 1.5 तिकडे अशा पद्धतीने मार्किंग करून हा बेल्ट स्टिच करून घेऊया. तर मैत्रिणींनो, अगोदर मी इथे बेल्टला टाचणी लावून घेतलेली, म्हणजे आपल्याला स्टिच करायला बरं पडेल. आता यावरतीच आपण स्टिच करूया. बघा अशा पद्धतीने दिसणार आहे तो या साईड. तर बघा दोनही बेल्ट आपण स्टिच करून घेतलेले आहेत अशा पद्धतीने. ठीक आहे. आता यानंतर या पार्टला बेल्ट लावून झाले ना, झाल्याच्या नंतर सेम आपण त्या पार्टला जसं माप चेक केलं त्याच पद्धतीने आपण हे चेक करून घेणार आहोत वरचा माप. ठीक आहे. तर बघा अशा पद्धतीने कडेचा पार्ट मी फोल्ड करून घेत आहे. आणि ह्या पॉइंट पासून तर या पॉइंट पर्यंतचं अंतर मोजून घेऊया. तसं आपलं 11 भरलेलं होतं, तरी पुन्हा आपण या पार्टचं पण चेक करून घेत आहोत. ठीक आहे. तर बघा हे 10 भरत आहे, म्हणजे या गोलाईच्या आकारामध्ये पण फरक असू शकतो त्यामुळे. तर मी याच्यामध्ये 2-3 इंच एक्स्ट्रा घेणार आहे. ठीक आहे. तर बघा, आणि याची रुंदी सेम आपल्याला 3 इंच घ्यायची आहे, जेवढी याची आहे तेवढीच. ठीक आहे. 3 इंच. तर मी इथे 3 इंच रुंदीची गोणी कट करून घेतलेली आहे आणि याची लांबी घेतलेली आहे मी 14 इंच. नंतर हा पार्ट आपण कट करून घेऊया. आणि बघा दोन्ही साईडने आपण हे ब्लाऊज पीसचा कपडा कट करून घेतलेला आहे. ठीक आहे. आता यावरतीच मी क्विल्टिंग करून घेते आणि मग दाखवते तुम्हाला. तर बघा मैत्रिणींनो, अशा पद्धतीने आपण या कापडावरती क्विल्टिंग करून घेतलेली आहे. आणि याचा पण आपल्याला अशा पद्धतीने सेंटर काढून घ्यायचं आहे आणि सेंटरला एक कट करून घ्यायचं आहे. ठीक आहे. तर बरोबर आपण इथून सेंटरमधून कटिंग करून घेऊया. त्यानंतर मी इथे झिप घेतलेली आहे, आता ती पण आपल्याला अशा पद्धतीने जोडून घ्यायची आहे. तर चला मी झिप पण स्टिच करून घेते आणि स्टिच करून झाल्याच्या नंतर मग लगेचच दाखवते तुम्हाला. तर बघा मैत्रिणींनो, अशा पद्धतीने मी याला झिप पण स्टिच करून घेतली आणि यावरती पण दापटीप देऊन घेतलेली. आता जशी आपण त्या पार्टला अशा पद्धतीने हा जोडत जोडत पूर्ण पार्ट स्टिच केला होता, सेम त्याच पद्धतीने आपल्याला याही पार्टला हा पार्ट जोडून घ्यायचा आहे. ठीक आहे. तर चला मी हे जोडते. आणि तर बघा मैत्रिणींनो, एका साईडने मी स्टिच करून घेतलेला आहे अशा पद्धतीने. आता दुसरा पार्ट पण आपण सेम त्याच पद्धतीने स्टिच करून घेऊया. ठीक आहे. तर चला मी हा स्टिच करते आणि दाखवते. तर बघा मैत्रिणींनो, दुसऱ्या साईडने पण मी अशा पद्धतीने स्टिच करून घेतलेला आहे. आता दोनही पार्ट स्टिच झाल्याच्या नंतर आपण ही झिप ओपन करून राईट साईडला टर्न करून घेऊया. तर मैत्रिणींनो, तुम्हाला व्हिडिओमधलं काहीही आवडलं असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा. तर बघा अशा पद्धतीने आपले ही पर्स बनून रेडी झाले. याला आपण हँडल लावलेले आहेत आणि अगोदर जे शिवलं त्याला आपण विदाऊट हँडलचं पाउच बनवलेलं होतं. ठीक आहे. म्हणजे एकाच वेळेस आपले हे 2 चे 2 कंटेंट युजफुल कंटेंट बनून रेडी झालेले आहेत. तर मैत्रिणींनो, तुम्हाला कोणतं आवडलं, म्हणजे ही पर्स आवडली की हे पाउच आवडलं विदाऊट हँडलचं, ते पण मला कमेंट्समध्ये नक्की सांगा.
तर हे दोनही कंटेंट मैत्रीण युजफुल आहे. तुम्ही याच्यामध्ये पण पेन पेन्सिल पाऊच म्हणून याचा वापर करू शकता. अशा पद्धतीचं आपलं हे पाऊच बनून रेडी झालेलं आहे. ठीक आहे. आणि ही पण एक पर्स आहे म्हणजे हिला हँडल लावले त्यामुळं. आणि हिच्यामध्ये पण तुम्ही खूप सारं सामान ठेवू शकता. आणि दोन्ही कंटेंट आपले कामाचेच आहे. कोणतेच असं नाही की त्याचा आपण उपयोग नाही करणार. दोन्हींचा पण उपयोग तुम्ही करू शकता. तर मैत्रिणींनो, वेळात वेळ काढून तुम्ही आपला आजचा हा व्हिडिओ इथपर्यंत बघितला त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप मनापासून धन्यवाद. भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. थँक्स फॉर वॉचिंग. श्री स्वामी समर्थ. जय जिजाऊ. जय शिवराय.